Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे. मी सध्या आहे अजनी परिसरामध्ये. नागपूर दक्षिण पश्चिम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतमोजणी जी आहे ती याच ठिकाणी होणार आहे आणि 3-स्तरीय सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल सर्वात आधी स्ट्रॉंग रूमला पहिल्या स्तरावर आहे, त्यानंतर मध्य प्रदेश पोलीस आणि राज्य राखीव दलाचे पोलीस आहे आणि 3-र्या स्तरावर महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा जी आहे ती तैनात आहे. याशिवाय 24 तास सीसीटीव्हीचा वॉच जो आहे तो असणार आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी 2 मंडप केलेले आहे आणि 35 टेबल्स जे आहे ते या ठिकाणी लावण्यात येणार आहे. आपल्यासोबत सुरेश बगळे सर आहेत, इथले अधिकारी सर. कशी सुरक्षा आहे आणि तयारी कशी झालेली आहे? नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे 52. काल पोळे झालेलं आहे आणि पोळेनंतरच्या सर्व ई व्ही एम जे आहेत ते आमच्याकडे इथे स्ट्रॉंग रूमला आम्ही जमा केलेले आहेत. आता पुढची तयारी जी आहे ती काउंटिंगची आहे, जी काउंटिंग आता 23 नोव्हेंबरला आहे. स्ट्रॉंग रूम जी आहे त्या स्ट्रॉंग रूमला पूर्णपणे सिक्युरिटी देण्यात आलेली आहे. सिक्युरिटीमध्ये 3 लेयर आहेत. पहिलं जे आहे ते CRPF आहे, त्यानंतर याचे मध्य प्रदेशकडून आलेले याचे CRP जे आहे आणि नंतर आपले स्टेट पोलीसची अशी 3 लेयरमध्ये इथे स्ट्रॉंग रूमला पूर्ण सुरक्षा देण्यात आलेली आहे चारही बाजूनी आणि पूर्णपणे सीसीटीव्ही सर्वायन्स आहे. पूर्णपणे कॅमेरामध्ये अंडर कॅमेरा हा परिसर आहे. की पहिला कॉल कधीपर्यंत येईल, किती वाजता मतमोजणीला सुरुवात होईल? मतमोजणीला सुरुवात जी आहे 23 तारखेला सकाळी 8 वाजता शार्प सुरू होईल. सुरुवातीला बॅलेट पेपरची मतमोजणीला सुरुवात होते, नंतर EVMची मतमोजणी सुरू होते. तर जो राऊंड आहे तो पहिला 2 राऊंडपर्यंत एक 11-12 वाजेपर्यंत व्यवस्थितरित्या राऊंड आपल्यापर्यंत माहिती मिळू शकते. सर, काल EVMच्या गाडीवर दगडफेक झाली मध्य नागपूरमध्ये, त्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्टवर आहे? हक यंत्रणा पूर्णपणे जेव्हापासून अनाऊन्समेंट झाले त्यापासूनच यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे. काल जे झालेले आहे ते एक दुर्दैवी घटना आहे की झोनल ऑफिसर आपल्या निवडणुकीच्या कर्तव्यावर होता. अशी घटना व्हायला नको आपल्या महाराष्ट्रामध्ये. नक्कीच आपण बघू शकतो सुरेश बगळे सरांनी सुरक्षेची माहिती दिलेली आहे, टेबल्स लागलेले आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे. 24 तास या परिसरामध्ये आत कुणालाही मोबाईल घेऊन जाता येत नाही. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्टवर आहे. नागपुरात मध्य नागपुरात काल EVM घेऊन जाणाऱ्या गाडीवर दगडफेक झाली, ती घटना अत्यंत निंदनीय होती असं प्रशासन म्हणत आहेत. त्या पार्श्वभूमीवरही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे आणि मतमोजणी केंद्राच्या चारही बाजूनं 3-स्तरीय सुरक्षा तैनात आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.